नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मी आर जे गणेश तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अगदी नवा कोरा कार्यक्रम दिल मांगे चांद सीझन 3 कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज माझ्या सोबत आहे एक राजापूर पडवेसारख्या छोट्याशा गावात राहणारा सडपातळ विद्यार्थी. इथे येऊन शरीर कमवतो आणि ज्याला गावचा पोलीस पाटीलही ओळखत नाही, पण आज मुंबई पोलीससाठी जो फिटनेस ट्रेनिंग देतो अशा व्यक्तीला आपण या ठिकाणी घेऊन आलेलो. त्यांचं नाव आहे संदेश तांबे. ऐकूया यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास. तर ज्याचे शरीर हीच ओळख आहे, त्याची ओळख त्याच्याच तोंडातून आपण ऐकून घेऊया. नमस्कार, माझं नाव संदेश संतोष तांबे. मी राजापूरमधील राजापूर तालुक्यातील पडवे गावातील एक छोटासा मिडल क्लासचा मुलगा आहे. मी सध्या मुंबईमध्ये एक फिटनेस कोच म्हणून मुंबई पोलीस जिमखान्यामध्ये जॉब करतोय. तर नक्कीच ही कहाणी आता आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. संदेश, गावी तुम्ही जेव्हा राहत होता तेव्हा गावचं आयुष्य कसं होतं आणि गावी तुम्ही काय करत होता? गावाला माझी सुरुवात, मला वाटतं मी 5वीपासून कमवतोय आणि पहिलं माझं कामाची जर सुरुवात झाली असेल तर ती आपल्या कोकणात आंब्याची साठे बनवतात त्यापासून आंब्याची पोळी, तिथून माझी सुरुवात झाली आहे. तेव्हा मला दिवसाला 25 रुपये पगार असायचा आणि तो एक खर्च म्हणजे आपल्या मे महिन्या सुट्टीमध्ये जो खर्च असायचा शिक्षणाचा तो त्याच्यामधून एक महिना पण निघून जायचा. तिकडून मग जे कमवण्याची सवय लागली ती पुढे पुढे कमवत हळूहळू थोडंसं स्ट्रगल गावच्या ठिकाणी जेव्हा मी 10वी 11वीला जेव्हा गेलो तेव्हा मग चिऱ्याची कामं घरं बांधणे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं उतरलो आणि त्याच्यामधून जी इन्कम व्हायची त्याच्या इन्कम मधून मी माझा शिक्षणाचा खर्च म्हणजे 11वी म्हणा 12वी हे सगळं मी त्याच्यातून करत आलो. तर गावचे फणस काजू आंबे सोडून संदेश तांबे यांना मुंबईकडे काय येऊ असं वाटलं? मुंबईमध्ये येण्याचं कारण म्हणजे की माझ्या फॅमिलीमध्ये आई वडील छोटा भाऊ आणि मी, तर एकाचा मुलगा जेव्हा कोण आमच्या भावकेला जेव्हा मुंबईवरून जेव्हा येतो तेव्हा प्रत्येक आईला वाटत असं की मी पण माझ्या मुलाला कधीतरी राहणाऱ्या जाईन मुंबईवरून सॉरी आपल्या स्टॉपवरून वगैरे. तर अशा गोष्टी एक आईला वाटायचं की माझा मुलगा मुंबईला कधी जाईल हे सगळ्या गोष्टीमधून थोडासा निर्णय घेतला. कारण एक रिअल सांगायचं झालं तर मला बसचा प्रवास अजिबात जमत नाही, त्यामुळे माझी आई त्या टेन्शनमध्ये होती की हा मुंबईला काय कसा, कारण मुंबई माझ्या बसचा प्रवास आहे. शिक्षण जरी झालं तरी पण गावच्या ठिकाणी शिक्षण एवढं इंग्लिश मध्ये नसतं आणि मुंबई ठिकाणी जर शिक्षण जॉब्स लागायचं झालं तर पहिले इंटरव्ह्यू इंग्लिश मध्ये घेतली जाते. तर त्यामुळे थोडस आईला पण असं वाटायचं की हा मुलगा जाईल की नाही कसं होईल सगळं. तरी पण राजापूर मधून मुंबई पर्यंत जो उलट्या करत मी मुंबई पण आलोय तो प्रवास माझा, मला माहिती आहे की मी कसा आलो मुंबईला आणि काय करून आलो. मुंबईला आल्यानंतर कामाची कुठलं बघावं लागेल किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी, आणि पहिलं काम जर बघायला गेलं तर मी पेंटिंग मध्ये जसं आपण दिवाळीला कलर वगैरे काढतो त्या कामामध्ये मी माझ्या काकांबरोबर होतो 6 महिने इथं काम केलं. त्याच्यानंतर हळूहळू तसंच थोडं पुढे होत मी हाऊसकीपिंग मध्ये होतो LNT सारख्या जे LNT आपलं पवईला जे आहे तिथे मी हाऊसकीपिंगचा जॉब करत होतो. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू थोडं स्ट्रगल करत 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 इथपर्यंत आलोय. तर पुढेही ऐकत राहू आपण संदेश तांबे यांची कहाणी. तत्पूर्वी ऐकूया काही सुंदरशी गाणी. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मी आरजे गणेश तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ये दिल मांगे चांद सीझन 3 कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आता माझ्या सोबत आहेत, तसं मुंबईमध्ये अनेक जण नाव कमवायला येतात पैसा कमवायला येतात पण शरीर कमवून आपलं नाव कमवणारा संदेश तांबे. तर वेगवेगळे विविध असे छोटे मोठे काम करत असताना आपण सुद्धा व्यायाम करावा
किंवा व्यायामशाळेत जावं असं केव्हा वाटलं किंवा केव्हा घडलं? जेव्हा एक मी जेव्हा घाटकोपरला राहायचो काकांच्या इथे, तेव्हा एक छोटीशी व्यायामशाळा, मग तिथली त्या चाळीतली जी मुलं जिममध्ये जायची, मग त्यांच्याकडे बघून असं वाटलं की आपण पण बॉडी बनवू शकतो, म्हणजे आपल्याकडे पण जी क्षमता आहे आपण पण काहीतरी करू शकतो. तर मी तो व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करायला लागलो. व्यायाम करायला लागल्यानंतर मला वाटतो एक 6-7 महिने या एक वर्षभर वर्कआउट केलं असेल त्या जिममध्ये, व्यायामशाळेमध्ये. तिथले सर होते, मला बोलतो तांबे तुझी बॉडी खूप चांगली झाली आहे, आता पुढे कॉम्पिटिशन येते तर तू त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण सहभाग घेऊ, जे काय होईल ते पुढचं पुढे बघू, असेल नसेल. तर तिथून जी सुरुवात झाली ज्या कॉम्पिटिशन, त्या कॉम्पिटिशनला मी पहिल्यांदा उतरलो कॉम्पिटिशनमध्ये बॉडी बिल्डिंगच्या, आणि तिथे माझा दुसरा नंबर आला. दुसरा नंबर आल्यानंतर एक स्वतःला प्राऊड फील होतं की आपण पहिली कॉम्पिटिशन गावावरून येऊन मुंबई सारख्या शहरामध्ये असं करणं आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं त्या कॉम्पिटिशनला रात्री 12-12 वाजले असतील, मी 12:30 वाजता पण घरी फोन केला होता की माझी कॉम्पिटिशनमध्ये असा नंबर आला होता म्हणून. माझ्या घरच्यांनी आमच्या भावकेमध्ये पेढे वाटले होते, कारण ती माझी कॉम्पिटिशन पहिली होती, पहिली स्पर्धा. हा, आणि त्याच्यामध्ये सेकंड नंबर येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तिथून जे एक वळण लागलं ना की नाही मला काहीतरी ह्या क्षेत्रामध्येच करायचं आहे, मग तिथून जे मी क्षेत्र हे निवडलं, कारण माझं क्षेत्र मीच निवडलं, मला कोणी गायडन्स नाही केलं की तू ह्या क्षेत्रामध्ये जा किंवा ह्या क्षेत्रामध्ये जा, माझं क्षेत्र मीच निवडलं. आणि त्याच्यामधून नंतर मग मी थोडासा पैशाचा प्रॉब्लेम असतो, कारण ह्याचा कोर्स करावा झाला तर पैसे लागतात, तर कोर्ससाठी मग आपल्याकडे पैसे नव्हते. मग स्वतःच परत व्यायामशाळेत जाऊन कुठेतरी एक आपला 5-10 हजार नोकरी करून तो पैसा साठवून त्यानंतर मी एखादा कोर्स केला. आणि कोर्स केल्यानंतर मग जेव्हा सर्टिफिकेट आलं त्याच्यानंतर कुठेतरी आपली स्वतःची लाईफ चेंज झाली. बरोबर, की आपल्याकडे आता काहीतरी आहे की मी कोणाला बिंदा शिकवू शकतो. त्यानंतर मग हळूहळू या क्षेत्रात अजून थोडस नाव येत झालं माझं. तर आयुष्याला वळण देणारं हे शरीराचं वळण लावण्यासाठी तुम्ही किती तास मेहनत घ्यायचा किंवा त्यात तुम्ही काय काय करत होता? मी ह्यासाठी आहे ना कमीत कमी 1.5 तास स्वतः व्यायाम करायचो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन खूप महत्वाची गोष्ट आहे ह्या फील्डमध्ये, कारण सगळं म्हणजे बोलतात ना की शुगर खाऊ नये, थोडस जंक फूड खाऊ नये, त्यासाठी प्रॉपर एकदम डाएट खूप असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी अंडी चिकन हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी खाव्या लागतात. आणि बेसिकली त्याच्यामध्ये जंक फूड वगैरे ज्या गोष्टी आहेत या सगळ्या बंद करून. अच्छा, असं आहे. तर पुढेही ऐकत राहू संदेश तांबे यांचा जीवन प्रवास. तत्पूर्वी ऐकूया काही गाणी खास. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. मी RJ गणेश तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खास कार्यक्रम, ये दिल मांगे चांस सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज आपल्या सोबत आहेत गावावरून येऊन शरीर कमावून आज मुंबई पोलिसांना ट्रेन करणारे संदेशजी तांबे. शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये हळूहळू तुम्ही भाग घेऊ लागला होता, आता किती स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहात आणि त्यातून तुम्ही काय अचीव केलेलं आहे, काय अचीवमेंट मिळालं तुम्हाला? मी पॉवर लिफ्टिंग मध्ये उतरलो सध्या. आणि पॉवर लिफ्टिंग क्षेत्रामध्ये असं आहे की जास्त हेवी उचलणे त्याच्यामध्ये तो पहिला क्रमांक येतो. आणि मला वाटतं मी आतापर्यंत 7 कॉम्पिटिशन खेळलोय, 7 मध्ये 6 गोल्ड आहेत आणि 1 सिल्वर आहे. आणि ह्या क्षेत्राचं म्हणजे एवढं माझं कॉम्पिटिशन खेळल्यानंतर एवढं नाव झालंय की वाडीत जर जातो ना मी तेव्हा एखादा माणूस लगेच ए बॉडी बिल्डर, म्हणजे हे एक असं नाव पडलंय ना की गावात पण मला एक बोला ना एक रिस्पेक्ट वाढली आहे. ह्यामुळे माझ्या गावाचं नाव एक चांगल्या स्तरावरती आलंय. बरोबर. प्लस आता माझंच मे मध्ये गावच्या लोकांनी सत्कार केला, कारण ज्या गावात मी जन्मलो म्हणजे बोलतात ना झिरोतून वरती आलो ज्या गावात, त्या गावातल्यांकडून एक स्वतःच्या मुलाप्रमाणे सत्कार करणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप त्यामध्ये मी माईक समोरच सांगतो माझ्या गावाला खूप आभार आहे मी. बाकी अजून हे सगळं जे करतोय ह्या सगळ्यात प्राऊड फील माझे आई वडील करतात, कारण माझ्या आई वडिलांना पण असं वाटतं की
काहीतरी का होईना पण माझ्या मुलाने गावाहून जाऊन केलंय मुंबईला. बरोबर. हे सगळं माझ्या आई वडिलांना खूप प्राऊड फील आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ह्या कॉम्पिटिशनमुळे म्हणा किंवा पॉवर लिफ्टिंग किंवा जे फील्ड निवडली ह्याच्यामुळे माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती खूप हास्य आहे. म्हणजे मी स्वतःच भवितव्य स्वतःच निर्माण केलंय असं कुणी मार्गदर्शन नाही केलं किंवा काय. खूप छान. मला एकलव्याची कहाणी आठवते. विना गुरुने जसं त्याने शिक्षण घेतलं होतं तसं, तर करोनाच्या काळामध्ये तो जो पिरियड होता सगळ्यांसाठी आपण सगळेच घरी बसलो होतो, या दरम्यान तुमची शरीरसृष्टीची जी कमाई होती ती थांबली होती का किंवा काम चालू होतं का? करोनाच्या काळामध्ये इन्कम सर्वांची थांबली होती. मी करोनाच्या काळात गावाला होतो, मला वाटतं मी 3 महिने गावाला होतो. आणि 3 महिन्यात माझ्या फॅमिलीने माझ्यासाठी काय केलं हे मी 3 महिने अनुभवलंय. म्हणजे माझ्या वडिलांना वाटू नये की माझा पोरगा उपाशी राहू म्हणजे काय, बेसिकली डाळ भात भाजी नव्हे, नॉनव्हेज. तर ह्या गोष्टी माझ्या छोट्या भावाने माझ्या वडिलांनी हे सगळं मला 3 महिने सांभाळलंय. म्हणजे अंड्यांपासून चिकन, आता गावच्या ठिकाणी जर झालं तर आपल्या बाजूला खाडीत राहायच, खेकडे पण तर मिळतात, मच्छी मिळते. तर हे लोकांनी माझ्यासाठी खूप काही केलं 3 महिन्यात. म्हणजे एक जो खाण्याचा खर्च जो बोलतात ना तो या फॅमिलीने माझ्या सांभाळलाय मला 3 महिन्यात. आणि त्याच्यासाठी तर माझ्या आई वडिलांचं खूप धन्यवाद आहे, छोट्या भावाचं पण, कारण त्यांनी मला खूप हेल्प केली आहे त्यासाठी. मच्छी म्हणा, खाली जाऊन मच्छी आणणे, सगळं ते बनवणे बिनवणे पासून सगळं मला त्या लोकांनी 3 महिन्यात सांभाळलंय. थोडस खर्च कमी केला होता मी स्वतःचा, आणि इन्कम सोर्स बंद असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला, पण ठीक आहे. जे शून्यातून वरती त्याला कोणाची भीती नसते, त्यामुळे एवढी काय हे नाही. तर पुढेही ऐकत राहू आपण संदेश तांबे यांची जीवन कहाणी. तत्पूर्वी ऐकूया काही सुंदरशी गाणी. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मी आरजे गणेश तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नवा कोरा कार्यक्रम ए दिल मांगे चांद सीझन 3 कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज माझ्या सोबत आहेत शरीरसौष्ठव स्पर्धेत 6-6 गोल्ड मेडल विजेते संदेशजीत तांबे. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही गावापासून प्रवास सुरू केलात, मुंबईकडे आलेला आहेत. या संपूर्ण प्रवासामध्ये बरेच अडथळे, बऱ्याच अडचणी आल्या असतील, असा कोणता प्रसंग आठवतो का जो खूपच तुमच्यासाठी अडचणीचा होता? तो प्रसंग म्हणजे मी एका जिम मध्ये जॉबला होतो आणि त्या जिम मध्येच राहायचो, मला वाटतं 5-6 महिने राहिलो असेल. तिथून मग तो जॉब जेव्हा मी सोडला किंवा थोडीशी बासाबस झाल्यामुळे तो जॉब सोडण्यात आला, मग तिकडून जी जो प्रवास म्हणजे तो एक प्रसंग माझ्यावरती आला ना की आता राहायचं कुठे आणि कोणाकडे राहायचं, तो जो प्रसंग होता ना तो माझ्यासाठी खूप म्हणजे विचित्र होता. आणि तेव्हा असं वाटलं की काय करावं, काय कुठे जायचं. मित्राकडे जर राहिलो तरी मित्राकडे आपण 4-5 दिवस राहू शकतो, कारण त्याचीही फॅमिली असते. मग तेव्हा एक मी विचार केला की जे काही होईल ते स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या प्रयत्न करायचं सर्व. तेव्हा जो एक प्रसंग घडला माझ्या लाईफमध्ये तो म्हणजे मी स्टेशनला काढल्यात एक महिना तरी होतो स्टेशनला. आणि त्या 1 महिन्यात मला समजलं की माणूस जेव्हा एकटा पडतो तेव्हा त्या माणसाकडे जगण्याशिवाय, बोलतात ना की असं की आपल्याकडे काहीच साधन नसतं आणि आपण कसं तरी राहतोय जगतोय म्हणून जगावं माणसाने. तेव्हा एक तो एक प्रसंग थोडा माझ्या लाईफमध्ये खूप थोडासा भयानक होता. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर एक आईचा प्रसंग, जी माझी आई आजारी पडली, तो एक प्रसंग खूप भयानक होता माझ्या लाईफमध्ये. कारण ती पण थोडीशी, बोलत ना की कमी वेळेत सगळं झालेलं व्यवस्थित, पण ठीक आहे बघू आता काय होईल. मला स्टेशनवर राहणारा मुलगा मुंबई पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला कसा, तो प्रवास आम्हाला सांगा. मुंबई पोलीस जिमखान्यामध्ये माझे एक सर ओळखीचे होते पोलीसवाले, त्यांनी मला एक अचानक कॉल केला की संदेश असा असा जॉब आहे, तुला मुंबई कमिशनर सरांना शिकवायचं आहे. तर मुंबई कमिशनरला शिकवायचं म्हणजे एक आपली एक व्यवस्थित, तेव्हा माझी हेअरस्टाईल पण खूप मोठी होती आणि ते सगळे डिसिप्लिन खूप महत्वाचं असं त्या
आपल्या कमिशनर सरांबरोबर जायचं म्हणजे. मग पहिली गोष्ट म्हणजे माझी मी हेअरस्टाईल कट केली. हेअरस्टाईल कट केल्यानंतर माझे दोन इंटरव्ह्यू झाल्या. इंटरव्ह्यू झाल्यानंतर परत माझे कमिशनर सरांनी विचारलं की किती वर्ष करतोय, कुठून कोर्स केलाय. त्याच्यानंतर मी त्यांना मी जेव्हा 4-5 दिवस शिकवलं तेव्हा त्यांनी स्वतःहून सांगितलं की हा फिटनेस कोच एकदम परफेक्ट आहे, आपल्या जिमखान्यात असेल. आणि तेव्हा स्वतःला प्राऊड फील केलं की की मी एका मुंबई कमिशनर सरांना ट्रेन करतोय. त्यानंतर मग आता मी सध्या मुंबई कमिशनर सरांना ट्रेन केलंय. आयपीएस सर आहेत माझ्याकडे 3-4, एपीआय आहेत, पीएसआय आहेत. या सर्वांना म्हणजे मोस्टली जेवढे पण ऑफिसर लोक आहेत ज्या पोलीस जिमखान्यामध्ये येतात त्यांना मी सर्वांना ट्रेन करतोय. क्या बात आहे. पुढे आणखी काय करायचं स्वप्न आहे? माझं स्वप्न एकच आहे सध्या, आणि ते स्वप्न म्हणजे मुंबईमध्ये असणं घर. आणि त्या स्वप्नामागे कसं आहे की आईचं स्वप्न गीता काय बोलत त्याला लपलंय, की माझं स्वप्न असं आहे की एखादं मुंबईमध्ये रूम घेऊन त्या रूमच्या समोर पाठीवरती माझ्या आई वडिलांचं नाव लागेल. हे खूप मोठं स्वप्न आहे, ते पूर्ण करायच्या प्रयत्नात चालू आहे. बघू आता. नक्की संपूर्ण ताकदीनिशी तू तुझा प्रयत्न करत राहशील याची पूर्ण मला खात्री आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये कोणाचे जर आभार मानायचे असतील तर कोणाशी मानशील? ह्या सर्वांचे जर आभार मानायचे झाले तर पहिले देवाचे, गणपती बाप्पाचे. त्यानंतर जिने मला जन्म दिला ती माझी आई, आणि लहानाचं मोठं केलं म्हणजे एक चांगले संस्कार दिले ते माझे वडील. या तिघांचे आभार मला मानायचे आहेत. तर पुढेही ऐकत राहू आपण संदेश तांबे यांची कहाणी. तत्पूर्वी ऐकूया काही सुंदरशी गाणी. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण ऐकत आहात ये दिल मांगे चान सीझन 3 कहाणी, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. मी आरजे गणेश आणि माझ्या सोबत आहेत संदेशजी तांबे. तुमच्यासारखं सगळ्यांनाच शरीर कमवण्याची हौस असते, तर आमचे जे श्रोते आहेत किंवा जी नवीन पिढी आहे त्यांना काय तुम्ही मार्गदर्शन कराल? त्यांना एवढंच मार्गदर्शन करेन की फिटनेस हा खूप महत्वाचा भाग आहे आपल्या शरीरातील. फिटनेस असेल तर सगळं आहे. पैसा असून फक्त चालत नाही, कारण फिटनेस असणे खूप महत्वाचं आहे. आणि फिटनेससाठी मी त्यांना एवढा सल्ला करेन की दररोज निदान आठवड्यातून 4-5 वेळा व्यायाम केलाच पाहिजे. लगभग दिवसातून 3-4 लिटर पाणी गेलं पाहिजे बॉडीमध्ये. बाहेरचं जेवढंही खाणं असेल म्हणजे उदाहरणार्थ आपलं चायनीज वडापाव समोसा जंक फूड ज्या सगळ्या गोष्टी आल्या त्या सगळ्या बंद कराव्याच पाहिजे यासाठी. आणि जेवढं पण तुम्हाला बॉईल करून खाता येईल म्हणजे चिकन बोला, अंडी, पालेभाज्या आहेत, थोडस स्प्राउट्स वगैरे आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात जे तुम्ही खाऊ शकता आणि त्याच्यामुळे तुम्ही हेल्दी राहू शकता. म्हणजे बेसिकली तुम्हाला हेल्दी फूड खाणं खूप गरजेचं आहे ह्या फिटनेससाठी. दररोज 1 तास चालणे. खरं म्हणजे संदेश तांबे यांचा प्रवास अजूनही चालू आहे, तो पुढे चालू राहावा ही आमची मनोकामना असेल. तर पण संदेश तांबे सारखे जे अनेक तरुण आहेत ज्यांना काहीतरी बनायचं आहे त्यांना आणि संदेश तुम्हाला मी एवढंच म्हणेल की तुम्ही जिंकलात हे सत्य आहे, तुम्ही जिंकणारच हे खरंच आहे. तुम्ही जिंकलात हे सत्य आहे, तुम्ही जिंकणारच हे खरंच आहे. पण थांबू नका या एवढ्याच यशावरती, अजून तुम्हाला जिंकायचं बरंच आहे. तर आचार्य 90 FM साठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद आचार्य 90 FM. मी मनपूर्वक तुमचे आभार मानतो की तुम्ही मला एक छोटीशी इथे संधी दिली, त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद श्रोते हो, तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM वरचा हा खास कार्यक्रम ज्याचं नाव आहे ए दिल मांगे चान्स. तुमच्याही अवतीभोवती जर अशी कोणी व्यक्ती असेल ज्यांनी शून्यातून आपलं आयुष्य निर्माण केलेलं आहे तर जरूर आमच्याशी संपर्क साधा. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.